आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत पाण्याचा ठणठणाट, शहापूर भागातील जनता वैतागली, भाजपाच्या राज्यात दिवस आले वाईट, स्वामी वहिनी लक्ष द्या, लोकांची मागणी. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीत शहराचं भलं व्हावं म्हणून शहापूर भागातील जनतेनं भाजपाला संधी दिली, पण पाणी मिळत नसल्यानं खूप वाईट दिवस आले अशी खंत लोक व्यक्त करत आहेत. शहापूरला गेली 6 दिवस पिण्याचा पाणी पुरवठा होतच नाही, त्यामुळे पिण्याच्या आणि धुनी भांड्याच्या पाण्यासाठी जनतेला स्थानिक खनिजाचा आधार घ्यावा लागत आहे. येथील खनिज जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहेत, शिवाय साप, विंचू, किडा यासारखे जलचर प्राणी वाढले आहेत, त्यामुळे खनिज जायचं तर मोठा धोकाच, आणि खनिज जायचं नाही तर धुनी भांडी आणि पिण्यासाठी पाणी कुठून आणायचा असा प्रश्न जनतेत आहे. यासाठी भाजपाच्या नेत्या सौ अलका स्वामी यांनी शहापूर विभागात एक दौरा करून महिला आणि नागरिकांचे मत जाणून घ्यावे, सध्या त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे असा आरोप शहापूर भागातील नागरिकातून होत आहे. शहापूर गावामध्ये असं अडचण आलेत की पाण्याचं बघील तिकडे घाण कचरा वगैरे जे आणेल ते सगळं पाण्यातच टाकतात, त्यामुळे प्रदूषण वाढले. त्यामुळं नगर सेवकांना एवढं सांगायचं आहे की विनंती करून सगळं स्वच्छता करावं, आपले जिथं म्हणजे नादुरुस्ती आहे ती सर्व व्यवस्थितपणे करायला पाहिजे, रेग्युलर पाणी यायला पाहिजे, गटाऱ्या वगैरे स्वच्छ करायला पाहिजे, आणि जिथं रस्ते नाहीत त्या रस्त्या ठिकाणी पण असं खड्डे झालेत की तिथं कचरा वगैरे आणून लोक टाकायला, स्वच्छता ही पाहिजे शहापूर गावात. जमिनी सगळं ही चौही खनिजचं सगळं नाही संरक्षण करावं, सगळं खनिज नाही खिंदूळ आलेला आहे आणि सगळं पाक काढून वर टाकायला त्यांनी काहीतरी मदत करावी सगळ्यांची. दुनियाला आम्हाने अडचण झालेली आहे, पाणी तर आमच्या सुटलं नाही, 5-6 दिवस पाणी प्यायला नाही आमच्या इथल्या आता घरात नाही, कामात खाडी करून आम्ही धुण्यासाठी राहिलेलं आहे. आमची खण स्वच्छ करून द्यावी लवकरात लवकर, आम्हाला कामाला जायचं असते, आमच्या गावाला पाणी सुटणं झाले 4-4 दिवस, आम्ही खणीला दुसरीकडे आम्हाला कुठंच जागा नाही खणीशिवाय धुवायला, तर बायकासनी त्रास होतो, हे केंदूळ किती वाढले, इथं साप फिरालेत केंद्रामध्ये, ही लवकरात लवकर नगरसेवकांनी आम्हाला स्वच्छता करून द्यावी. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.